नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज आपण तेजस विमानाबद्दल पाहणार आहोत जे महत्त्वाचे करंट इव्हेंट्स आहेत करंट टॉपिक्स आहेत जे राज्य सेवा रेल्वे ग्रुप डी पोलीस भरती यांच्या संदर्भात जे आहेत त्या संदर्भात एक आप एखादी पॉईंट जे आहे ते डिटेल पाहणं आपल्याला असं आवश्यक आहे अशाच बातम्या आपण दोन ते तीन मिनटामध्ये व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि याच्यातून प्रश्न येण्याचे चान्सेस असतात असेच मी व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो बघा त्र्याऐंशी तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीस केंद्रानं मंजुरी दिलेली आहे ही सुरक्षाविषयक जी समिती होती तिची एकंद्रम मल... समितीची जी बैठक झाली तेरा तारखेला कालच त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार कोटींच्या व्यवहाराला ही जी आहे ती मान्यता देण्यात आली आणि ह्या अठ्ठेचाळीस व्यवहारामध्ये पायाभूत सुविधांचं जे काही आहे पैसा बारा असे दोन कोटी रुपयांचा त्याचा देखील त्या अठ्ठेचाळीस हजार कोटीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे काय असतात त्याच्यासाठी म्हणजे काय उड्डाणासाठी लाईन बनवणे ह्या ज्या काही गोष्टी असतील ते पायाभूत गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील किंवा असतील मित्रांनो आता ही जी विमान खरेदी आहे म्हणजे असं नाही की विमान अगोदर आपल्याकडे तेजस नव्हतं तर होतं तर हे विमान खरेदी जी आहे ते दोन प्रकारच्या विमान खरेदीसाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे त्यापैकी दोन नावं लक्षात असू द्या तेजस एम के वन दोन्ही ठिकाणी तेजस एम के वन आहेच परंतु पहिल्या ह्याच्यामध्ये काय तेजस एम के वन ए तेजस एम के वन ए आहे आता ही स्वदेशी तंत्रज्ञाने तयार केलेली चौथ्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे हे पण शब्द लक्षात असू द्या आयोग किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणाल की कितव्या पिढीचं आहे तर हे मित्रांनो हे चौथ्या पिढीचं आहे हे क्लिअर कट तुमच्या माइंडमध्ये असू द्या आणि हे दोन नावं मात्र लक्षात ठेवा की ह्या ज्या काही मंत्रिमंडळामध्ये तेरा तारखेची झाली सुरक्षाविषयक जी काही बैठक झाली त्याच्यामध्ये ते कोणत्या ते तेजसला दिली मान्यता परंतु कोणती दोन विमान होती की त्याला ती मान्यता देण्यात आलेली तर परत एकदा मी सांगतो तेजस एम के वन ए तेजस एम के वन असे आहेत हा अजून एक तुम्हाला एक सांगायचं झालं मित्रांनो तेजस हे नाव जे आहे ते सुरुवपन तेजस नव्हतं तर ह्या विमानाचं नाव होतं एल सी ए अशा प्रकारचं त्याचं नाव होतं तेजस जे नाव, ते या या तेजस नाव आहे ते तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ह्या विमानाला तेजस असं नाव दिलेलं आहे पुढे आपण पाहू हा हे सेंटेन्स मला खूप महत्त्वाचं वाटलं बघा ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे स्वदेशी लढाऊ जेट विमान तेजस खरेदीचे हे सर्वात मोठे कंत्राट असून संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचं पाऊल आहे स्वदेशी एक तर लक्षात असू द्या तेजस हे तो स्वदेशी बनावटीचं विमान आहे सोबतच स्वदेशी लढाऊ जेट विमान खरेदी करण्याचं हे सर्वात जे मोठं आहे कंत्राट ते ठरलेलं आहे जवळ तब्बल अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं आता आपल्याला तेजस बद्दल वरची बातमी होती महत्वाची परंतु आता तेजस स्पेसिफिकेशन आपण पाहणं गरजेचंच आहे ऑब्विसली तेजसचं वजन आहे सहा हजार पाचशे साठ किलोग्रॅम मॅक्स वेग जे आहे ते वन पॉईंट सिक्स मॅक अर्थात दोन हजार दोनशे किलोमीटर प्रति तास तुम्हाला विचारण्यात येऊ शकते ही मॅक काय तर मित्रांनो ही वेगाचं एक आहे आणि तब्बल तेजस किती स्पीडनं धावू शकतो एका तासामध्ये तर दोन हजार दोनशे किलोमीटर प्रति तास धावतो क्षमता आहे पन्नास हजार फूट उंचीवरून सलग तेवीसशे किलोमीटर उड्डाण करू शकते नॉनस्टॉप लक्षात असू द्या पन्नास हजार फूट उंचीवरून तेवीसशे किलोमीटर नॉनस्टॉप ते उड्डाण करू शकते आणि त्याची ताकद जर पाहिलं तर लेझरच्या सहाय्याने क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता या तेजसमध्ये आहे सोबत इस्रायलच्या अत्याधुनिक रडार देखील त्या ह्या तेजस विमानामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात आलेला आहे आता निर्मिती कोण केलं स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे परंतु निर्मिती कोण केलेलं हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे जाणून घेणं महत्त्वाचं आहे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि हल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आता हल कुठे आहे महाराष्ट्रामध्ये ओझर नाशिकच्या जवळ आहे आणि नॅशनल हायवेच्या लगतच त्याचं जे काय ते एरिया आहे हे पण लक्षात असू द्या परत तुम्हाला अजून एकदा सांगतो हे ह तेजची विमान निर्मिती एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड यांनी केलेली आहे आणि ते करणार आहेत आता ह्या लेझरची वैशिष्ट्य आपण थोडक्यात जाणून घेऊ बघा लेझरच्या सहाय्याने क्षेपणास्त्रे सोडण्याची क्षमता ह्या तेजस विमानामध्ये आहे इस्रायली बनावटीच्या अत्याधुनिक रडार त्यामध्ये इन्वॉल्व आहे म्हणजे त्यामध्ये इनबिल्ट आहे जहाजबीदी क्षेपणास्त्र बॉम्ब जोडण्याची क्षमता त्यामध्ये आहे आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या बेचाळीस टक्के कार्बन फायबर आणि त्रेचाळीस टक्के ॲल्युमिनियम ॲल्युमिनियम अलॉय म्हणजे मिक्सर आणि टायटेनियमच्या सह्याने ह्या तेजसची बांधणी झालेली आहे मी विचारलं जाऊ शकतो कि बा ह्याची बांधणी काय तर कार्बन फायबर फोर्टी टू पर्सेंट फोर्टी थ्री ऍल्युमिनियमचं जे काय मिक्सर आहे आणि टायटेनियमच शाळेने तिची बांधणी करण्यात आलेली आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तेजसद्वारे बी वी आर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे सोबत विमान वाहू नौकेवरून उड्डाणाची व उतरण्याची चाचणी ही यशस्वी करण्यात आलेली आहे यशस्वी झालेली आहे कमी उंचीवरून उडू शकणाऱ्या तेजस विमानामध्ये आकाशातून आकाशात तसेच आकाशातून जमिनीवर क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता आहे बघा एकतर ते कमी उंचीवरून उडायची जी आहे ती क्षमता ह्या तेजसमध्ये आहे सोबत आकाशातून आकाशात बरोबर एअर टू एअर बरोबर एअर टू एअर आणि एअर टू लँड म्हणजे जमिनीवर म्हणजे आकाशातून जे, जे म्हणेवर क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता या तेजसमध्ये आहे रडार पासून लपून राहून लेझरद्वारे बॉम्ब हल्ला करण्याचे तंत्रज्ञान या तेजस विमानामध्ये आहे तीन हजार आठशे पन्नास किलोमीटरची उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे परत एकदा मित्रांनो सांगतो हा व्हिडिओ आपला दोनच मिनिटाचा राहील आणि मी अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करण्यात येईल जेणेकरून याच्यातून ये तुमचा एक मार्क फिक्स होईल बघा हे तेजस नाव आहे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलं होतं हे लक्षात असू द्या आणि ह्यावरती प्रश्न पडलेला आहे पहिले उड्डाण जे आहे ते चार जानेवारीला झालेले आहे दोन हजार एकला ला आणि सुरुवातीचं नाव मी सांगितलं एल सी ए अर्थात त्याचा विस्तारित रूप जर विचार केला तर लाईट कॉम्बॅट लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट मराठी मराठीतून तुम्हाला जर वाचण्यात आलेलंच आहे परंतु मराठीतून एक सांगतो हलके लढाऊ विमान हलके लढाऊ विमान मित्रांनो अशा प्रकारे जरी बातमी येत असली ना की बा कंत्राट एवढ्या रुपयाचा गेलं तेवढ्या रुपयाचा गेलं परंतु थोडंसं त्या घटकाबद्दल माहिती करून घेणं गरजेचं असते तर अशा प्रकारचे छोटे दोन ते तीन मिनटाचे व्हिडिओ आपल्या टर्निंग पॉईंटपुरती अपलोड होतील जे रेल्वे ग्रुप डी एन टी पी सी कंबाईन किंवा तत्सम परीक्षा जी आहेत सर्व सेवायांना उपयोगी होतील कन्सेप्ट क्लिअर होतील मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईक मित्रांना देखील हे व्हिडिओ शेअर करा सोबत मित्रांनो आता रेल्वे ग्रुप डीची काही एक्झाम सुरू होणार आहेत मार्चपासून तर त्याचं ते तयारी करण्याच्या दृष्टीने आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो एन टी पी सीच्या परीक्षेला तब्बल ऐंशी टक्के मुलांची आहे महाराष्ट्राचा रेष्य सांगतोय मी त्यामुळं असं गाफील राहू नका परीक्षेला जा सीबीटी वन लेवल क्रॅक करा सीबीटी टी च आपण तयारी चांगल्या प्रकारे करून घेऊ याचं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही टर्निंग पॉईंट्स विजयपत पब्लिकेशनचं पुस्तक देखील विकत घ्या सोबत टर्निंग पॉईंट्स ॲपवरती डेमो टेस्ट फ्री आहेत जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो ते पण तुम्ही जॉईन करा तुमच्या काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरती निश्चित विचार करून तिचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला ज्या व्हिडिओ पाहिजे त्या व्हिडिओचा देखील आम्ही तुमचे जे कमेंट बॉक्स येतील त्याचा अगोदर प्रिफरन्स घेऊनच व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ